अमरावती जिल्हा वकील संघाच्या 2024-25 कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम नुकताच घोषित करण्यात आला आहे. अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक आगामी 30 मार्च 2024 रोजी होऊ घातली आहे. ही निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत दिनांक 16 मार्च रोजी तत्पूर्वी मतदार यादीचे प्रकाशन करण्यात आले. यासोबतच दिनांक 21 मार्च रोजी अंतिम मतदार यादीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची नामांकन आवेदन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासोबतच या दरम्यान नामांकन आवेदन पडताळणी, उमेदवारांची यादी प्रकाशन, आक्षेप नोंदवणे, आक्षेपाचा निकाल आदी प्रक्रिया पार पडणार आहेत. यासोबतच दिनांक 26 मार्च रोजी उमेदवारी आवेदन मागे घेणे, अंतिम उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशन आदी प्रक्रिया पार पडणार आहे. तदनंतर दिनांक 30 मार्च 2024 रोजी अमरावती न्याय मंदिर परिसर स्थित जिल्हा वकील संघ सेंट्रल हॉल येथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. त्याच दिवशी म्हणजेच दिनांक 30 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5:30 मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. सर्व प्रक्रियेची पूर्तता झाल्यावर अंतिम निकाल घोषित करण्यात येणार असून या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे ॲडव्होकेट उज्ज्वल सोनुणे यांच्यासह या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट BS ताजी, ॲडव्होकेट अतुल काकडे, ॲडव्होकेट पंकज सावरे, ॲडव्होकेट मुकेश देशमुख, ॲडव्होकेट भूषण कोकाटे, ॲडव्होकेट सुधीर ताडे आदी विधिज्ञ त्यांना सहकार्य करीत जबाबदारी सांभाळते. दरवर्षीप्रमाणे अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक या वर्षीसुद्धा घेण्यात येत आहे. निवडणूक ही दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजतापासून सुरू होईल. उद्या दिनांक 22 मार्च रोजी नामांकन अर्ज स्वीकारला जातील. वेळ सकाळी 11 वाजतापासून 2 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारला जातील. त्यानंतर उमेदवारांच्या यादीचे प्रकाशन होईल. नामांकन आवेदन पडताळणीसुद्धा त्याच दिवशी होईल. त्याच्यावर कोणाचे आक्षेप असले तर ते नोंदवल्या जातील. त्यानंतर दिनांक 26 मार्च रोजी उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवलेली आहे. त्या तारखेला 26 तारखेला उमेदवारी अर्ज मागे ज्यांना घ्यायचे असतील ते मागे घेऊ शकतात. नंतर दिनांक 30 मार्च रोजी मतदान प्रक्रिया सुरू होईल. मतदानाची सुरुवात 11 वाजता सुरू होईल तर ते 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. आणि मतदाराची मतमोजणी ही 5:30 नंतर सुरू होईल. यासाठी या निवडणुकीसाठी मी सर्व वकील मतदारांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपले मतदान निर्भयपणे करावे. मतदानाला येताना आपले ओळखपत्र बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र किंवा अमरावती बार असोसिएशनचे ओळखपत्र आणावे. अवैध मतदान टाळावे. मतदानाच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणेच मतदान करावे. मतदान अवैध ठरू नये यासाठी वकील मतदारांनी स्वतः काळजी घ्यावी असं माझं मतदारांना आवाहन आहे. याशिवाय मला अजून एक सांगायचं आहे की ही निवडणूक अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात पार पडणार आहे. आम्ही सर्व लोक त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आणि सोबतच आमच्या बारचा जो स्टाफ आहे तो स्टाफसुद्धा आम्हाला पूर्णपणे मदत करेल. तसेच सर्व मतदारांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं. सहकार्याची अपेक्षा आम्हाला सर्व मतदारांकडून आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.